पंच प्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगुण रूपाने उन स्वामी स्वीकारारती ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ ताई, श्री समर्थ ताई, श्री स्वामी समर्थ ताई, हा ताई बोला। हा काय नाही, स्वामी समर्थांच्यामुळे असं आमच्या ननंदाईचं मुलगीचं लग्न होता, त्यावेळेला असं आम्ही सगळं ठरवलेलं होतं। आता आमच्या सासऱ्यांचं तरी असं सिरियस होतं की त्यांना म्हणजे असं लग्न कुठं डकलायचं का काय, अगदी काय ही होते ह्यांचं काय असं होतंय का आम्हाला असं वाटत होतं। पण स्वामी समर्थांनी स्वतः आमच्या पाठीशी उभा राहिले, आमची बहिणीचं मुलगीचं लग्न व्यवस्थित पार पडले ते, म्हणजे व्यवस्थित पार पडला कार्यक्रम, त्यांना असं व्यवस्थित पार पडलं की स्वामी समर्थांची कृपेने कार्यक्रम म्हणजे कुरुडचं पण आमचं अडचण आलं नाही। म्हणजे काय त्यांना असं व्यवस्थित म्हणजे थोडं त्यांना आजार आहे त्याच्यामुळे सगळी म्हणत होती की आता लग्न नंतर हे करा मग काय तर होईल। म्हटलं आम्ही म्हटलं स्वामी समर्थांच्यावर आणखी ज्ञानंदांनी स्वामी समर्थांच्यावर विश्वास ठेवला, काय करता करा म्हणजे त्यांनी व्यवस्थित कार्य आमचं व्यवस्थित पार पडून दिले, मग कुठल्याच अडचण आला नाही। आणि आम्हाला सुरेशांना पण सांगितलं की ती एवढं काय होणार नाही व्यवस्थित होते, तुम्ही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा व्यवस्थित पार पडतं म्हणलं, म्हणजे अजूनपासून त्यांनी व्यवस्थित आहेत म्हणजे कुठलंच आम्हाला तिच्या लग्नात काहीच अडचण आलं नाही। कधी होत ते लग्न? हा तिचं जुलै 23 ला होत ताई। हा त्याच्यामुळे आम्हाला ते भरपूर अनुभव आले की असं म्हणजे कुठलंच काय कळत नव्हतं, म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की लग्नात जायचं पण परिस्थिती नव्हती आमच्या। हा मग त्याचं जायचं नव्हतं, त्यांनी आम्ही म्हटलं स्वामी समर्थांना प्रार्थना केली की मी तुमच्यावर घर सोडून चालले म्हटलं लग्नाला, ननंद पैसे पोरगीचं लग्न आहे मला जायचं गरजेचं आहे, पेशंट पण बघायचं गरजेचं आहे म्हणलं। आणि तेव्हा आमची सासरे म्हणत होती की तू लग्नाला जाऊ नको बाई, घरात राहा माझ्यापाशी। मग आम्ही काय केलं, आम्ही लग्नाला जाऊन येतो, तुमच्या समर्थ तुमच्या पाठीशी आहेत। मग आम्ही गेलो जाऊन मग तिथे आम्ही लग्न पार पडून आलो, मग त्यांनी युज करतो त्यांनी असं फुलासारखं व्यवस्थित होत ते किती मोठं। मग जेवण ते आम्ही जेवण असं डब्बा लावून देतो, डब्बा पण वेळ असं सगळेजण शेजारी त्यांनी असं त्यांना जेवण करून देत होत, आम्ही सोडून गेलो शेजार सगळे व्यवस्थित, म्हणजे आम्ही बघत होतो त्याच्यापेक्षा त्यांनी आम्ही युज करतो फुलासारखं त्यांनी बघत होतो। तेव्हा असं मला मेन असं एकदम असं विश्वास असं वाटलं की महाराज आपल्या खरंच खरंच आपलं सांभाळून पोटाशी आम्हाला धरले असं मला। त्यांचा लग्नाला तुम्ही आम्ही 4 दिवस गेलो तिथे। बापरे 4 दिवस मग सासरे एकटेच होते का? सासरे आणि सासूबाई होते ना, आणि त्यांना पण असं स्वयंपाक करायचं होत नाही ना, असं व्यवस्थित होतं। मग असं टॉयलेट बाथरूमला त्यांनी घेऊन जायचं, त्यांना असं अडचण होत होतं ना, तेवढं त्यांनी कसं तर सांभाळलं। तेव्हा महाराजांनी स्वतः त्यांना शक्ती दिली, त्यांच्या रूपात त्यांनी शक्ती दिली, ती तेव्हा त्यांनी पार पडलं ते। हो खरंच म्हणजे असा अस्मरणीय अनुभव आहे। आणि माझ्याकडे हाय आणि सांगण्यासारखं आहे पण असं मला येऊन आता सांगायला होतं घेऊत आहे परत मग तुमचे अनुभव दुसरे। हा 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 श्री स्वामी समर्थ। हा श्री स्वामी समर्थ। हा अनुभव कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचेही असेच अनुभव असेल तर 88069406 ह्या नंबरवर सकाळी 9 ते 10 ह्या वेळेत शेअर करू शकता। श्री स्वामी समर्थ।